नमस्कार, मी सुवर्णा. महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. पण सुरुवात बुलेटिनची एका सगळ्यात मोठ्या घडामोडीनं करूया. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल पुन्हा आमनेसामने आल्याचं चित्र आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हा सामना रंगलेला आहे. याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी मविया सरकार आग्रही आहे आणि त्याकरता मविया आघाडीकडून पत्रावर पत्र राज्यपालांना पाठवली जात आहेत. आत्तापर्यंत सरकारनं राज्यपालांना 3 पत्र लिहिली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. विधिमंडळातील कायदे घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. कायदे मंडळानं केलेले कायदे तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नसल्याचं या पत्रात त्यांनी लिहिलं आहे. दरम्यान यासंदर्भात मवियाच्या नेत्यांचं बैठक सत्र एका बाजूला सुरूच आहे. आजच्या 2.5 तास बैठक झाल्यानंतर उद्या सकाळी सुद्धा बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे आता उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक शेवटच्या अधिवेशनाच्या दिवशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजून एक महत्त्वाची बातमी. भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे. निलंबित असताना मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचं आमदारांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच मतदान करणं हा संवैधानिक अधिकार असल्याचं या आमदारांनी नमूद केलं आहे. त्याचबरोबर अध्यक्षपद निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत आणि तशी सर्वपक्षीय भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज म्हटलंय. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको असा ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मांडला. हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आता हा ठराव निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. 4 ते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील संबंधित विद्यमान तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींच्या साठी निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या एकूण संख्येच्या 27% मर्यादेपर्यंत आरक्षणाची तरतूद आहे आणि ज्या अर्थी राज्य निवडणूक आयोग इतर मागास वर्गाच्या व्यक्तींच्या साठी आरक्षण निश्चित न करता निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि ज्या अर्थी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं इतर मागास वर्गातील व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यापासून वंचित राहतील आणि म्हणून इतर मागास वर्गातील व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नयेत अशी शिफारस ही विधानसभा राज्य निवडणूक आयोगाला करीत आहे. एकमताने करीत आहे. आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांबाबतची. एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार नाही असं स्पष्ट केलंय परिवहन मंत्री अनिल परब यांनी. एसटी कर्मचाऱ्यांविषयी शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल परबांनी हे स्पष्ट केलं की आता केलेली कारवाई मागे घेतली जाणार नाही. त्यामुळे या सगळ्या निर्णयामुळे किंवा अनिल परबांच्या उत्तरामुळे एसटी कामगारांच्या अडचणी वाढलेल्याच आहेत. त्या दरम्यानच्या काळामध्ये जे कामावरती हजर झाले त्यांचं निलंबन आम्ही मागे घेतलेलं आहे. परंतु आता निलंबनाच्या पुढची कारवाई जी बडतर्फीची कारवाई एकदा झाली की त्याला पूर्ण प्रोसिजर आहे आणि आत्ता ताबडतोब बडतर्फीची कारवाई आम्ही मागे घेऊ शकणार नाही कारण आम्ही कारवाया मागे घेतो आहे आणि कामगार कामावरती येत नाही आहे. कामगारांचा असा समज झाला आहे की आमच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही. सरकार म्हणून आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जसं आम्ही कामगारांना आमचं दायित्व आहे तसं आमचं दायित्व जनतेला देखील आहे. त्यामुळे ही कारवाई आम्ही ताबडतोब मागे घेणार नाही. एसटी पूर्ण क्षमतेने ज्यावेळेला पूर्ण चालू होईल त्यावेळेला ह्या पुढच्या कारवायांचा काय विचार करायचा हा ठरवला जाईल. परंतु आत्ता आम्ही बडतर्फ झालेल्या लोकांची कारवाई मागे घेणार नाही. लहान बालक आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याकरता महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून सकस पोषण आहार योजना चालवण्यात येत आहे. मात्र या गोरगरिबांच्या आहारावर डल्ला मारला जात असल्याचं समोर आलंय. दररोज राज्य सरकारची 76,74,000 रुपयांची लूट केली जाते. गेल्या 255 दिवसांमध्ये तब्बल 195,68,70,000 रुपये लुटण्यात आलेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांचा खास इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट.
महिला आणि बालकांच्या पोषण आहारावर डल्ला, गरिबांच्या ताटातील कोण हिरावून घेतय घास, दररोज 76,74,000 लूट, आहार घोटाळ्याला कुणाचा आशीर्वाद? राज्यातील गरजू गरोदर आणि स्तनदा माता, लहान बालकं आणि किशोरवयीन मुलींच्या तोंडातला घास हिरवून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घोटाळ्यातून राज्य सरकारच्या तिजोरीतून रोज लाखो रुपयांची लूट केली जाते. राज्य सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील गरजू गरोदर आणि स्तनदा माता तसंच 6 महिने ते 6 वर्ष वयाच्या बालकांच्या आरोग्यासाठी सरकारकडून सकस आहार योजना चालवली जाते. तसंच किशोरवयीन मुलींसाठी सबल योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील जवळपास 67 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र या पोषण आहार योजनेच्या कागदपत्रांमध्ये अंशतः बदल करून रोज 76,74,000 रुपयांची लूट केली जाते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी दिनांक 30 मार्च 2019 एका आदेशाच्या माध्यमातून जारी केली होती. त्यामध्ये राज्यातील गरजूंना तात्काळ सकस आहार पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ या निमशासकीय संस्थेला आहार पुरवठा करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. गरोदर, स्तनदा माता, बालकं आणि किशोरवयीन मुलींना किती आणि कसा आहार पुरवठा करावा याविषयी माहिती देण्यात आली होती. आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाला राज्यपालांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे 3 एप्रिल 2019 महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सहसचिव लारा गुजर यांनी या आदेशाला तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था म्हणून मान्यता दिली. तसंच या आहार वाटप धोरणात गहू, डाळ, सोयाबीन तेल, मिरची, हळद, मीठ, मटकी यांचा समावेश करण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच 9 एप्रिल 2019 एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक महासंघ यांच्यात पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात करार झाला. त्यामध्ये गरोदर आणि स्तनदा माता, बालकं आणि किशोरवयीन मुलींना पोषण आहार पुरवठ्याविषयीचा उल्लेख आहे. मात्र 8 महिन्यांपूर्वी या आदेशात फेरफार करण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी या योजनेत अंशतः बदल केला. तसंच नवीन आहार रचना करण्यात आली. 15 एप्रिल 2021 आदेशानुसार सकस आहार योजनेतून सोयाबीन तेल गायब करण्यात आलं. तसंच डाळ पुरवठा कमी करण्यात आला. आणि ही नवीन आहार रचना या सगळ्या घोटाळ्याला कारणीभूत ठरली. की नेमकं ठेकेदार आणि अधिकारी यांचं संगनमत आहे का? नेमका या काळ्या धंद्याला आशीर्वाद कोणाचा? मंत्री या विषयावर बोलत का नाहीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावीच लागणार. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातली बातमी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे गोवा विमानतळावर दाखल झालेले आहेत. मुंबई इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते दाखल होतील अशी शक्यता व्यक्त होती आहे. नितेश राणे मुंबईत नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचा नारायण राणे यांचा दावा होता. मात्र प्रत्यक्षात राणे पिता पुत्र एकाच फ्लाईटनं मुंबई इथून गोवा विमानतळावर दाखल झाले. उद्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला राणे पिता पुत्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मला संतोष परब यांच्या हल्ला झालेल्याच्या केसमध्ये गुंतवत असताना दिसतंय. ज्या दिशेने पोलीस चौकशी करते कुठे ना कुठेतरी मला ह्या केसमध्ये गुंतवायचं. जसं विरोधी पक्षाच्या सगळ्याच सदस्यांना गेले 2 वर्षामध्ये चुकीच्या केसेस टाकून महाविकास आघाडीचा कारभार सुरू आहे, तसाच अनुभव या सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने मलाही येतो आहे. हेच मी महाराष्ट्राच्या समोर नमूद करू इच्छितो. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरता लसीकरणाचा वेग अधिक वाढवण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. लसीकरणाचा वेग वाढेल अशी काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना दिलेले आहेत. अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावलं उचलावी लागणार आहेत असंही ते म्हणाले. टास्कफोर्सची बैठकही येत्या 1-2 दिवसात आयोजित करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
ओमायक्रॉनसह कोरोना विषाणूच्या उपप्रकारांच्या संभाव्य प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं विशेष बैठकीचं आयोजन केलेलं होतं. या बैठकीत सगळी रुग्णालयं आणि जम्बो कोविड रुग्णालयं यांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. या अंतर्गत प्रामुख्याने सगळ्या रुग्णालयांमधील आवश्यक त्या सगळ्या सोयीसुविधा, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधं, गोळ्या, इंजेक्शन साठा इत्यादी सगळ्या बाबींचा आढावा घेण्याचे निर्देश महापालिकेनं दिले आहेत. जो नॉन रिस्क कंट्रीज है उनको हम होम आइसोलेशन या सोल ऑब्जर्वेशन का उनको आदेश देते हैं और उनका भी हम टेस्टिंग करवाते हैं. एक बात यह है और दूसरी बात यह भी है कि जैसे सोशलाइजेशन है, अभी हमने आदेश दिया है कि जो पब्लिक प्लेसेस है उस पर 5 से ज़्यादा इकट्ठा ना हो रात में 9 बजे से सुबह 6 बजे तक. लेकिन उससे पहले और जैसे शादी ब्याह है या सोशलाइजेशन है या गेट टुगेदर है, ये इसकी भी कैपेसिटी हमने 50% तक कम कर दी है. लेकिन जो फॉरेन से आने वाले नागरिक होने की वजह से और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर का पालन नहीं होने की वजह से भी मामले बढ़ने की संभावना रहती है. पनवेलकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. खारघरमध्ये एकाच दिवशी ओमायक्रॉनचे 5 रुग्ण आढळून आलेत. या सगळ्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या 5 जणांमधील 1 जण दक्षिण आफ्रिकेतून आलेला होता. त्याच्या पत्नी आणि मुलाला ओमायक्रॉनची लागण झाली. तर 1 जण नायजेरिया, 1 जण ब्रिटनहून तर 1 जण दुबईहून आलेला होता. एकाच दिवशी 5 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे पनवेल महापालिका देखील सतर्क झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगारांकरता शिवसेनेचे खासदार धावून आले. या कामगारांना समान काम समान वेतन लागू करून कोरोना भत्ता तात्काळ देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. याकरता या दोन्ही खासदारांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. सगळ्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी कोविड काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावत काम केलं आहे आणि त्यामुळेच महानगरपालिकेला स्वच्छतेत नामांकन मिळालेलं आहे. या कामगारांचा प्रामुख्यानं विचार करावा अशी आग्रही मागणी यावेळी या दोन्ही खासदारांनी आयुक्तांकडे केली. सफाई कर्मचारी जे जरी कुठले तरी असतील परंतु ते आमचे मतदार आहेत, त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि या कोविडच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं आहेत आणि त्याचं हे योगदान घेतात, त्यांचा तो हक्क आहे आणि त्या हक्कासाठी आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय. ह्याच्यामध्ये तुमच्या हातात तुम्ही जेव्हा 19 वर्ष ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, एक सदी प्रश्न सुटला का? 12 वर्ष झाले हा प्रश्न समान वेतन सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. जर तुमची सत्ता होती तुम्ही करू शकला नाहीत. आज आम्ही प्रयत्न करतोय. तर मला वाटतं यासाठी कुठलंही राजकारण न करता या कामगारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. समान काम आणि समान वेतन हा जो विषय आहे त्याला घेऊन काही कर्मचारी जे आहेत चतुर्थ श्रेणीचे ते माझ्यापर्यंत आले, त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आणि हे जे कर्मचारी जसं ठाणे लोकसभेमध्ये राहतात तसं कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 27 गावं असेल, कल्याण डोंबिवली असेल त्या एरियामध्ये राहतात. तर तिकडचे जे हे माझे मतदार आहेत सगळे तिकडचे रहिवासी आहेत, तर त्यांना लवकरात लवकर जे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने आखून दिलेली आहे की प्रत्येकाला समान काम समान वेतनाच्या हिशोबाने त्यांचं वेतन वाढ झाली पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे या अनुषंगाने मी बांगर साहेबांशी बोललो, कमिशनर साहेबांशी बोललो. बातमी घाटकोपर मधून. घाटकोपर मध्ये 2 भोंदूबाबांना गजाआड करण्यात आले. नागरिकांना बोलवण्यात गुंग ठेवून त्यांच्या अंगावरचं सोनं आणि रोख रक्कम घेऊन हे भोंदूबाबा पळ काढायचे. भारत किसन चव्हाण आणि योगेश भगवान चव्हाण अशी या भोंदूबाबांची नावं आहेत. हे दोघेही जामनेर जळगावचे राहणार आहेत. पोलिसांनी CCTV च्या आधारे या भोंदूबाबांना अटक केलेली आहे. पोलिसांनी या चोरांकडून सोनं हस्तगत केलं आहे आणि भोंदूबाबांकडून सावध राहण्याचं आवाहनही केलं आहे. महिला तक्रारदार होती. तिच्या घरामध्ये प्रवेश करून त्यावेळेस उपस्थित 2 भगवे वस्त्र परिधान केलेल्या भोंदूबाबांनी त्या महिलेच्या तिला बेशुद्ध करून तिच्याकडचे 75,000 रुपयाचे दागिने आणि जवळपास 28,000 रुपये रोख असे जवळपास 1,10,000 रुपयापर्यंतची अमाऊंट त्यांनी तिला फसवून करून घेऊन गेले होते. अशी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे आम्ही सर्व टेक्निकल अनालिसिस केलं
आणि ह्या दोन भोंडू बाबांना आम्ही घोटी नाशिक इथून आम्ही अटक करण्यात यश मिळवलं आहे. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर हिंदुस्तानच्या कोवॅक्सिनला मंजुरी देण्यासाठी परदेशी कंपन्यांनी अडथळी आणले असा गौप्यस्फोट सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी केलाय. कोरोनाच्या संकटात परदेशी कंपन्यांची पैसे कमावण्याची मानसिकता पटते का असा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनी कमेंट केलेल्या आहेत. त्यातली एक कमेंट आहे रोहन शिंदे याची, हो कोवॅक्सिनला मंजुरी देण्यासाठी परदेशी कंपन्यांनी अडथळे आणले आणि पैसे कमावण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असं मत रोहित शिंदे यांनी मांडलेलं आहे. या सगळ्या घडामोडींसह महामुंबईमध्ये इथेच थांबतोय. ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या बघता मुंबईत असो किंवा महाराष्ट्रभरामध्ये किंवा भारतात देखील न्यूज 18 लोकमतचे जे प्रेक्षक आहेत त्यांना असं आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत कोरोनाची त्रिसूत्री पाळा. न्यूज 18 लोकमतवरच्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी ताजे अपडेट्स तुम्ही news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकता. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.